नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 36 लाखाचा गुटखा. शनिवारी सर्व प्रजासत्ताक दिनाच्या धुमाकूळ सुरू असताना नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दुपारी 3 वाजता शहरातील केळी मार्केट परिसरात उभा असलेला एक गुटख्याचा ट्रक पकडला. यामध्ये 36,69,000 रुपये किमतीचा गुटखा भरलेला आहे. याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाची धुमाकूळ सुरू असताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाला ही माहिती संजय जाधव यांनी दिली आणि त्या आधारावर केळी मार्केट भागात पोलीस निरीक्षक सुनील निकालजे, शहादेव खेडकर, कल्याण नेहरकर, पोलीस कर्मचारी धोंडेराम केंद्रे, गजानन बायनर, संग्राम केंद्रे व त्यांच्या टीमने हा ट्रक पकडला. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याचे पाचारण केले. अन्न सुरक्षा विभागाचे उमेश कावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक चालक शेख रफिक शेख इब्राहिम, शेख जब्बार, शेख मुसा आणि मोहम्मद अजीज मोहम्मद इब्राहिम या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतवारा पोलीस ठाण्यात या गुटखा संदर्भाचे भारतीय दंड विधानाच्या कलमानुसार अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून नाव असलेले मोहम्मद अजीज मोहम्मद इब्राहिम याच्या अनेक दिवसापासून गुटखा व्यवसाय सुरू आहे. तो आजही सुरूच होता हे पोलिसांना टाकलेल्या छाप्यानंतर समोर आले. ट्रक चालक आणि ट्रक क्लीनर हे दोघेही पुणे जिल्ह्यातील राहणारे आहेत आणि ट्रकच्या नोंदणी क्रमांकानुसार हा ट्रक श्रीरामपूर जिल्हा नगर येथील नोंदणी झालेला आहे. 21 रोजी गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नांदेड श्री निकाळे साहेब यांच्या पथकासमवेत अन्न औषध प्रशासनाने इतवारा परिसरात केळी मार्केट येथे श्री जब्बार शेख पिता मुसा शेख हे वाहन चालक असलेले गाडी क्रमांक MH 17T 6975 सदर वाहने टाटा ह्या कंपनीचे असून त्यामध्ये गोवा 1000 हा गुटख्याच्या 36 बोऱ्या आढळून आल्या. तर सदर गुटख्याची एकूण किंमत आहे 21,60,000 आणि सदर गाडीची अंदाजे किंमत 10 लाख रुपये आहे. तर सदरचं प्रतिबंधित अन्नवर साठा व गाडी प्रतिबंध करून ताब्यात घेण्यात आली आहे व सदर त्या संदर्भात इतवारा पोलीस स्टेशन नांदेड येथे 62 कलम 328 272 273 अन्वये फिर्याद नोंदवण्यात आली आहे. श्री जब्बार शेख पिता मुसा शेख हा वाहन चालक असून त्या वाहन चालकाने श्री शेख रफिक हा वाहन मालक असल्याचे सांगितले आहे. त्यावरून सदर वाहन चालक व वाहन मालक राहणार श्रीरामपूर याच्यावर फिर्याद नोंदवण्यात आली आहे. सर याच्यात पोलिसांनी सांगितलं तसेच तदनंतर काही थोड्या वेळानंतर पोलीस निरीक्षक श्री निकाळे साहेब यांच्या पथकासमवेत श्री मोहम्मद अजीज पिता मोहम्मद इकबाल यांचे राहते घरी गुप्त माहितीवरून घराची पडताळणी व तपासणी केली असता सदर घरामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा RMD गुटखा, रजनीगंधा पान मसाला, रजनीवास पान मसाला, 2161 सुगंधित तंबाखू अशा प्रकारचा एकूण 5,69,648 इतका साठा आढळून आला. सदरचा साठा प्रतिबंधित करून ताब्यात घेतलेला आहे व सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथे 62 कलम 328 272 273 व अन्न सुरक्षा व मानदेय कायद्याचे कलम 59(4) अन्वये फिर्याद नोंदवण्यात आली आहे. सदर प्रकरणी आयोगामार्फत तपास केला जाईल. टोटल एकामध्येच आहे 31,60,000 वाहनासोबत आणि दुसऱ्यामध्ये आहे 5,69,648.